लॉकडाऊन झाल्यावर पुन्हा हे आमचं काम परत थांबलं. मग त्याच्या एकट्याच्या पगारावर आमचं भाडं म्हणा किंवा घर खर्च तो चालू होता. आपल्यासाठी जर आपण बाहेरचं काहीतरी ऑनलाईन मागवतोय तर आपणही ऑनलाईन आपलं विकू शकतो काहीतरी. एक वेळ असं झालं की इतक्या ऑर्डर आल्या ना की मला नाहीच होत. मी शेवटी कंटाळून म्हणजे मीच मुलग्याला म्हटलं अरे नाही बाबा हे बंद कर आता होत नाही माझ्या. ब्रँडचं नावच आपण की पाटील काकी म्हणून ठेवूया. नमस्कार, माझं नाव गीता पाटील आणि आपल्या सर्वांची लाडकी पाटील काकी. पहिल्यापासूनच जेवणाची आवड तर खूप होतीच. माहेरी कसं आमच्याकडे माझी वडील नोकरी करायचे, आई खानावळ चालवायची, त्यामुळे तिथे मला आईकडूनच म्हणजे जेवणातले जे कसं जे काय प्रकार आहेत किंवा कसं बनवावं किती प्रमाण घालावं हे मला आईकडून थोडंसं म्हणजे मिळालेलंच आहे. नंतर लग्न झाल्यानंतर मिस्टर आमचं आपलं म्हणजे व्यवस्थित चालू होतं, त्यांचा जॉब चालू होता, घर खर्च वगैरे सगळं आमचं व्यवस्थित चालू होतं. नंतर मिस्टरांचा जॉब सुटला आणि त्यानंतर काय करावं हा फार मोठा प्रसंग पुढे उभा राहिला की आता काय करायचं. नंतर मग म्हटलं मिस्टरांना आता आपण काहीतरी करायचं आहे आपल्याला, आता जॉब गेलाय, नोकरी तर सध्या नाही आहे, तर आपण घरातूनच काहीतरी छोटासा बिझनेस चालू करूया. मग मी नाश्त्यापासून आम्ही या बिझनेसची सुरुवात केली होती. त्यावेळी जवळजवळ सकाळी 4:15 आम्ही उठत होतो दोघंही. प्रभात कॉलनीमध्ये DMC ऑफिस आहे, त्या ऑफिसमध्ये आम्ही नाश्ता घेऊन जात होतो दोघंही. परत तिथे ऑब्जेक्शन घेण्यात आलं आम्हाला की थोडे दिवस सोडल्यानंतर म्हणाले नाही नाही आम्ही बाहेरचं म्हणजे खाद्यपदार्थ आम्ही आतमध्ये नेऊन देत नव्हते आम्हाला. मग त्यांनी तिथल्याच वॉर्ड ऑफिसरकडे एका वॉर्ड ऑफिसरला लेटर लिहून दिलं प्रत्येक डिपार्टमेंटवाल्याने की नाही आम्हाला त्यांच्याकडचा नाश्ता वगैरे पाहिजे म्हणून. आणि मग तशा पद्धतीने आम्हाला आतमध्ये BMC ऑफिसमध्ये जाण्यासाठी परवानगी मिळाली. मग मला थोडा शारीरिक त्रास चालू झाला कारण त्या ऑफिसमध्ये कसं होतं 4 माळ्याचं ऑफिस होतं आणि तिकडे लिफ्ट नसल्यामुळे आम्हाला म्हणजे मला तो थोडा त्रास व्हायला लागला. तर म्हटलं परत काय करायचं, नवीन नोकरी मिस्टरांना सांगायला शोधावी तर पगार किती मिळणार आहे, फक्त 5-10 रुपयेपर्यंत पगार मिळणार, तेवढ्यावर आपलं घर खर्च भागतही नव्हता. आमचा आजारी होते त्याच्यानंतर त्याच्यातून थोडे बरं वाटलं, तब्येत थोडी बरी झाल्याच्यानंतर मग मी चकली चिवडा असे लाडू म्हणा पुरणपोळ्या मोदक हे प्रोडक्ट चालू केले. जे चकली चिवडा वगैरे कसं होतं की आपलं आज राहिलं ना आज नाही विकलं गेलं तर आमचं दुसऱ्या दिवशी ते विकलं जाईल. आणि मग ते पूर्ण आम्ही असे छोटे छोटे पॅकेट वगैरे बनवून आम्ही ते ऑफिसमध्ये घेऊन जात होतो. त्यावेळी मग त्यालाही चांगला प्रतिसाद मिळायला लागला, लोक खूप आवडीने घ्यायला लागले की नाही आम्हाला हे पण छान लागतं. ते मग तिथे चालू केलं, काय कार्यक्रम असेल किंवा काय फंक्शन असेल त्यांच्याकडे तर पुरणपोळ्या म्हणा मोदक म्हणा असं काय एक्स्ट्रा म्हणजे असं सांगितलं त्यांनी मोठी ऑर्डर तर ते द्यायचे. मग ते पण आम्ही बनवून त्यांना देत होतो. त्याच्यामध्ये अचानक लॉकडाऊन झालं. लॉकडाऊन झाल्यावर पुन्हा हे आमचं काम परत थांबलं. एक मोठा मुलगा आहे त्याचे ट्युशन्सही बंद झाले. मग त्यावेळी तो ट्युशन घेत होता आणि हा छोटा IT कंपनीमध्ये जॉबला होता. आणि मग त्याच्या एकट्याच्या पगारावर आमचं भाडं म्हणा किंवा घर खर्च तो चालू होता आमचा. बसल्या बसल्या एक दिवस असंच बसले होते, बोललं तो मुलगाही काम करत बसला होता माझ्या बाजूला, मोठा मुलगाही होता आणि काहीतरी आमच्या घरात नव्हतं त्यावेळी. काय नाही आहे संपले मम्मा घरातलं सामान तर आपण ऑनलाईन मागूया. ऑनलाईन मागू म्हटलं मग माझ्या डोक्यात ती कल्पना आली, म्हटलं अरे आपण ऑनलाईन आपल्यासाठी जर आपण बाहेरचं काहीतरी ऑनलाईन मागवतोय तर आपणही ऑनलाईन आपलं विकू शकतो काहीतरी. तर म्हटलं मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं. मी त्याला विचारलं होतं, म्हणाला काय नाही आपण वेबसाईट वगैरे बनवायची असते. आणि मग ते त्याला माहिती होतं तर म्हणाला मग म्हटलं तू बनवशील ना माझ्यासाठी, तो बोला हो मी बनवेन. मग त्याला पण ते म्हणजे खूप आवड वाटली. मग मी आपल्या एवढी प्रेमाने सांगते तर म्हणाला आपणही बनवूया. आणि एका रात्री ती वेबसाईट पूर्ण बनवली. तिथून आमच्या पाटील काकीची म्हणजे सुरुवात झाली. आणि मग वेबसाईट बनवली. मग त्याने आम्हाला एक जसं मोबाईलमध्ये एक ॲप बनवून दिला की असं अशी ऑर्डर येते. आम्हाला त्यावेळी मला फारसं काही मोबाईलमधलं किंवा कॉम्प्युटरमधलं एवढं काही आम्हाला समजत नव्हतं. पण मग ते कसं बघायचं किंवा ऑर्डर कशी येते, पहिल्या दिवशी 3, 4, 5 अशा मग हळूहळू हळू दिवसेंदिवस त्या ऑर्डर वाढत गेल्या. ऑर्डर एवढा आहेत आणि म्हणजे आम्ही बनवणारे आम्ही दोघंच घरात आणि मग तेवढं शक्य होत नव्हत्या, ऑर्डर पुऱ्या होत नव्हत्या. मग म्हटलं आता काय करायचं. एक वेळ असं झालं की इतक्या ऑर्डर आल्या ना की मला नाहीच होत. मी शेवटी कंटाळून म्हणजे मीच मुलग्याला म्हटलं अरे नाही बाबा हे बंद कर आता होत नाही माझ्याने. त्याने परत मला थोडं समजावलं की मला म्हणाला बघ आपण आता सुरुवात तर केली आहे चांगली आणि समोरून आपल्याला रिस्पॉन्स पण चांगला येतो आहे, बंद नको करायला, आपण माणसं ठेवू आणि अजूनही थोडी मोठी जागा घेऊ असं करत आपण बिझनेस बंद नको करायला. मग त्याने आम्हाला त्यावेळी खरं म्हणजे मुलग्याने मला सांगितलं. सुरुवातीला शेजारच्याच 1-2 बायका होत्या त्यांना बोलवलं. अशा करत करत थोड्या 4-5 महिला म्हणजे आजूबाजूच्या 4-5 जणी आल्या आणि मग आम्ही तो सुरुवात म्हणजे इथून चांगल्या प्रकारे केली. मग नंतर दुसरीकडे आम्ही मोठी जागा घेतली
तिथे अजून एक चार आणि एक चार महिला आशा करत आम्ही थोड्या थोड्या करत वाढवत गेलो आणि मग तसा आमचा बिझनेस टप्प्याटप्प्याने वाढत गेला. आत्ता पाटील काकीमध्ये माझ्याकडे कमीत कमी 30 ते 35 महिला काम करत आणि असं करत करत आम्ही परत दुसरी मोठी जागा घेऊन तिथे सुरुवात केली. परत त्याच्यानंतर थोडी परत मोठी जागा घेतली आणि आता इथे आम्ही जवळजवळ म्हणजे आता आमचा 30-35 बायका किचनमध्ये कामाला आहेत. बाकी इतर स्टाफ आहेत असं जवळजवळ 50 माणसांचा आमचा स्टाफ आहे. आणि असं करत पाटील काकीचा प्रवास तर सुरू झाला होता. त्यानंतर परतही आम्हाला पैशाची थोडी चणचण वाजतच होती. आता म्हटलं पुढं मोठं करायचं आहे, मशिनरी लागणार, तर मग आम्ही काय केलं, आमच्याकडे तेवढ्या पैशाची हे सोय नव्हती. मग अजून एक आम्हाला दर्शील म्हणून आमच्याबरोबर एक आहे मुलगा, माझ्याच म्हणजे मुलाचा वर्गातलाच मित्र आहे त्याचा, तर तोही आम्हाला जॉईन झाला. मग त्याने आम्हाला थोडे म्हणजे इन्व्हेस्ट केले पैसे. असं करून आम्ही आता हे इथपर्यंत आलो. पदार्थ कसे बनवायचे हे मला माहिती होतं आणि मुलांना ऑनलाईन कसं करायचं ते मुलांना माहिती होतं. त्याच्यामुळे आम्हाला हे म्हणजे त्यांचे आणि माझी ते एकदम साथ मिळाल्यामुळे आम्ही पाटील काकीला म्हणजे अजून म्हणजे पुढे पुढे घेत गेलो. मग नंतर आता आम्ही म्हटलं शार्क टँकमध्ये जायचं मुलांनी ठरवलं. एक दोन राऊंड असतात ते आमचे झाले आणि फायनली आम्हाला शार्क टँकमध्ये 40 लाखासाठी 4% भागीदारी आम्हाला तिथून मिळाली. आता शार्क्स पण आम्हाला जॉईन झाले आहेत आणि तिथून म्हटलं आता पाटील काकीचा परत अजून नव्याने प्रवास सुरू झाला आहे की आता आम्हाला पाटील काकी म्हणजे खूप आम्हाला असं म्हणजे माझी इच्छा आहे की आपण एक मोठ्या प्रमाणात आपला बिझनेस करा. जो घरातून मी छोटासा चालू केला होता तो खूप मोठ्या प्रमाणात नेऊन पोचवायचा तर आहेच आम्हाला. तर शेजारी ना लोक सगळे पाटील काकी नावाने, आमचं सरनेम पाटील होतं त्याच्यामुळे सगळेजण पाटील काकी म्हणून किंवा ऑफिसमध्ये जायचो तेही पाटील काकी म्हणून बोलवायचं. मग म्हटलं आणि ते एकदम म्हणजे घरच्यासारखं वाटतं पाटील काकी हे नाव आणि ते सगळे बोलवायचे पाटील काकी. त्यामुळे म्हटलं मग मुलगा आपण म्हणाला आणि म्हणाले नाही नाही मग आपण ना आपल्या ब्रँडचं कंपनीचं नावच आपण हे ब्रँडचं नावच आपण की पाटील काकी म्हणून ठेवूया. मुलांनी पण आणि ह्या म्हणजे ही सर्व म्हणजे मुलांचे आणि आमच्या एकत्रात म्हणजे कुटुंबाचा सगळा म्हणजे सहभाग होता याच्यामध्ये. म्हणजे मी तर प्रोडक्शन करत होते किंवा बनवतही होते पण त्याला मुलांची साथ मिळाली, मिस्टरांची साथ होती, घरातून सगळा म्हणजे कुटुंबाचा प्रतिसाद चांगला होता की आज आम्ही पाटील काकीला इथपर्यंत घेऊन जाऊ शकतो. मला एक अजून एक मला आनंदाची गोष्ट वाटते की म्हणजे मराठी माणूस आपण फक्त मी कुठेतरी ऐकलं होतं की असं की चला आपण नोकरी करणारा नाही पाहिजे तर नोकरी देणारा असावा. आणि मला आता ते खूप आनंद वाटतं की आपण त्यावेळी आपण अरे आपण दुसऱ्याकडून नोकरी करतो आणि आता आम्ही लोकांना जॉबला म्हणजे नोकरी देतोय आणि आज एवढे 30-40 महिलांचे कुटुंब म्हणा किंवा जे आमच्याकडे येतात जॉबला त्यांच्या आज 40 कुटुंब आज आमच्याकडून भले थोडीफार असेल की त्यांच्या कुटुंबाला आमच्याकडून मदत होते. आणि माझ्याकडे आता ज्या महिला आहे सर्व त्या इतक्या खुश असतात की एकदम असं आमचं एक कुटुंबच झालेलं आहे पाटीलकडून. ज्या येतात सर्व की असं त्यांना वाटत नाही की कुठे आम्ही नोकरीला आहे किंवा एक घरच्यासारखं झालेलं आहे. आम्ही प्रत्येक सणामध्ये म्हणा किंवा सणामध्ये काम आहे तर काम झाल्यानंतर थोडा वेळ म्हणजे गाणी म्हणतात, मजा करतात, त्यांच्या मुलांनाही लाईक म्हणजे असं घेऊन येतो एक टाईम की असं त्यावेळेत आम्ही काही छोटीशी पार्टी करतो किंवा काही कुठे पिकनिक काढतो आणि मग त्यांनाही बरं वाटतं की कामातून थोडा वेळ काढून तेही आम्ही एन्जॉय करतो आहे आणि त्यांनाही पण म्हणजे बरं वाटतं की चला. आणि त्यांच्या घरचेही लोक खूप खुश आहेत की सर्व महिला एकत्र मिळून काम करतायत आणि आज त्यांनाही वाटत की घरी जे कधी त्यांना म्हणजे आपण बनवत होतो घरी पण म्हणजे ते वेगळं होतं आणि इथे येऊन त्यांनाही चांगल्या प्रकारे थोडं त्यांचा आत बसला शिकलाय तर त्यांच्या पण घरी म्हणतात की नाही तुम्ही तिकडे गेलात तर तुम्हाला थोडे अजून चार पदार्थ चांगले शिकता आले, चांगलं बनवता येत आता. त्या सगळ्या सर्व महिलांना मी सांगेन आपल्या अंगात जे कलागुण आहेत ते तुम्ही जरूर दाखवा. फक्त चूल आणि मूल इथपर्यंतच न राहता आपल्या कलागुणांना वाव द्या आणि त्यांच्या कुटुंबियांना पण सांगेन की त्यांना पण त्याने घरच्यांनी पण त्यांना थोडं सपोर्ट करा की त्याही पुढे जातील. इथे आज बोलायला दिल्याबद्दल माननीयचे खूप खूप धन्यवाद.